नमस्कार, मी स्वप्नाली कतकर, अध्यापिका विद्या मंदिर कणेरेवाडी। मित्र मैत्रिणींनो, 8 मार्च जागतिक महिला दिन। आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत। वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक, शिक्षण या सर्व क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत ही खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे। या निमित्तानेच आज मी तुमच्याशी संवाद साधू इच्छिते। पहा मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना एक त्याबरोबरच सुप्त इच्छा असते की आपण आदर्श गृहिणी देखील झालं पाहिजे व नोकरीच्या क्षेत्रात अग्रेसर देखील राहिलं पाहिजे। सर्वजण आपल्या सोबत आनंद राहिले पाहिजे, सर्वांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे। पण खरोखरच हे शक्य आहे का? पण होतं का? आपण यामुळे दुःखी होतो, नाराज होतो, पण असं न करता आपण आनंदी राहिले पाहिजे। यासाठीच मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते। पहा, एक छोटीशी मुलगी असते, ती शाळेतून घरी येते। घरी आल्यानंतर ती आपल्या आईला विचारते की आई, आज शाळेत काही वेगळंच घडलं। शाळेत गेल्यानंतर माझी एक मैत्रीण मला म्हणाली, अगं तू किती चांगली आहेस, तू सर्वांना किती मदत करतेस, खरोखरच तू खूप छान आहेस। पण थोड्या वेळानंतर मात्र माझी दुसरी एक मैत्रीण मला म्हणाली, अगं किती वेंदळी आहेस तू, तुला तर काहीच जमत नाही। पण त्यामुळं आता मला प्रश्न पडलाय की मी नेमकी कशी आहे, मी खरोखर चांगली आहे की वेंदळी आहे, मी काय करायचं मला काहीच कळेनासं झालं। त्यावर आई म्हणते, ठीक आहे, मी तुला याचं उत्तर देईन, पण तू आधी माझं एक काम करायचं आहेस। ती मुलगी म्हणते, ठीक आहे, मी तुझं काम करेन, पण आल्यानंतर मात्र तू मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहेस। कारण ती छोटी मुलगी खूप दुःखी असते, नाराज झालेली असते। आई काय करते पहा, आई एक छोटासा खडा त्या मुलीच्या हातात देते व तिला म्हणते की हा खडा घेऊन तू बाजारात जा आणि बाजारातील 4-5 लोकांना जाऊन या खड्याची किंमत विचारून ये, त्यानंतर मी तुला या प्रश्नाचं उत्तर देईन। मुलगी म्हणते, ठीक आहे। मुलगी तो खडा घेऊन बाजारात जाते। बाजारात गेल्यानंतर तिला एक आजीबाई दिसते। ती आजीबाई भाजीची पेनी विकत असते। त्या आजीबाईला जाऊन ही मुलगी म्हणते, आजीबाई हा खडा तुम्ही घ्या आणि या खड्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देऊ शकता, यापैकी भाजी तुम्ही देऊ शकता का हे मला तुम्ही सांगा। आजीबाई तो खडा पाहते। आजीबाईच्या मनात येतो की या खड्याचा तर मला काहीच उपयोग नाही, पण तरी देखील हा खडा माझ्या नातवंडांना आवडेल, त्यांना याच्याशी खेळायला मिळेल। ती आजीबाई म्हणते, हे बघ मुली, या खड्याची मी तुला फक्त 2 भाजीच्या पेंढ्या देऊ शकते। ती मुलगी म्हणते, ठीक आहे। ती तो खडा घेते आणि ती म्हणते, मी माझ्या आईला विचारून तुम्हाला सांगेन। तो खडा घेऊन ती तशीच बाजारात पुढे निघून जाते। पुढे गेल्यानंतर तिला एक फळवाला दिसतो। त्याच्या फळाच्या गाड्यावर भरपूर फळे असतात। तिला वाटतं या खड्याची किंमत या व्यक्तीला विचारून पाहूया। ती त्या फळवाल्याला म्हणते की काका, माझ्याकडे पहा, हा एक छोटासा खडा आहे, हा खडा तुम्ही घ्या आणि या बदल्यात तुम्ही मला यातलं काय देऊ शकता ते मला सांगा। तो फळवाला तो खडा पाहतो, तो म्हणतो की या खड्याचा उपयोग मला काहीच नाही, पण तरी देखील ही छोटी मुलगी इतक्या विनंती करत आहे, तर आपण काय करूया, या बदल्यात तिला काहीतरी देऊया। तो म्हणतो की हे बघ मुली, मी तुला या बदल्यात 1 डझन केळी देऊ शकतो। ती मुलगी म्हणते, ठीक आहे, मी माझ्या आईला विचारून तुम्हाला सांगेन। तो खडा ती पुन्हा घेते व तशीच बाजारात पुढे निघून जाते। पुढे गेल्यानंतर तिला एक सोनाराचं दुकान दिसतं। त्या दुकानात ती जाते व दुकानात गेल्यानंतर तिच्या काकांना ती म्हणते, काका हा पहा, एक छोटासा खडा माझ्याकडे आहे, त्याची किंमत तुम्ही मला किती देऊ शकता हे मला सांगाल का? ते सोनार काका ते खडा पाहतात व ते म्हणतात, अगं मुली, तुझ्याकडे हा खडा कसा आला, आता खूप किमतीचा आहे, माझ्याकडे तर इतके पैसे देखील नाही आहेत, तू काय कर, हा खडा खूप किमतीचा आहे, हा खडा तुझ्या आई बाबांना नेऊन दे आणि जपून ठेवायला सांग। त्या मुलीला आश्चर्यच वाटत की भाजीवाला तर म्हणत होता की या खड्याची किंमत तो 1 डझन देऊ शकतो। ती विचार करते व तो खडा परत घेते व पुढे निघून जाते। पुढे गेल्यानंतर तिला एक सोनाराचं आणखीन मोठं दुकान दिसत। ती म्हणते, या दुकानात विचारून पाहूया खड्याची किंमत किती आहे। त्या दुकानात जाते व तिथल्या सोनार काकांना विचारते, काका माझ्याकडे हा खडा आहे, त्या खड्याची किंमत किती होऊ शकेल। ते काका,
तो खडा पाहतात व ते म्हणतात, अगं मुली तुझ्याकडे हा खडा कसा आला? हा तर खूप मौल्यवान आहे, अतिशय महत्वाचा आहे आणि तू इथून पटकन निघून जा आणि सरळ घेऊन तुझ्या आईबाबांकडे दे, बाजारात इकडे तिकडे थांबू दे, घेऊ नकोस, इतका मौल्यवान हा खडा आहे. त्या मुलीला खूप आश्चर्य वाटतं, कारण प्रत्येकाने वेगवेगळी किंमत सांगितलेली असते. मित्रमैत्रिणींनो, तो खडा कोणता होता माहित आहे का? तो खडा होता रत्न, एक हिरा. हिऱ्याची किंमत ही रत्नपारख्यालाच माहित असते आणि रत्नाची किंमत त्या रत्नपारख्याने बरोबर सांगितली होती की तो खडा अतिशय मौल्यवान होता. त्या प्रकारे तुम्ही आम्ही सगळेजण खूप मौल्यवान आहोत, खूप महत्वाचे आहोत. आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहोत, प्रत्येकाचं स्वतःच अस्तित्व आहे. म्हणूनच आपण स्वतःला ओळखूया आणि आपल्याला जे लोक जज करतात, आपल्याला जे लोक चांगलं किंवा वाईट म्हणतात, त्यांची आपण पारख केली पाहिजे. आपल्याला पारख करणारे खरोखरच रत्नपारखे आहेत का? तरच ते आपली योग्य किंमत जाणू शकतात. म्हणूनच प्रत्येक जण आपली किंमत करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची जेवढी कुवत आहे, जेवढा त्याचा वैचारिक दृष्टिकोन आहे, तेवढीच तो आपली किंमत करणार आहे. आणि आपण त्याने आपल्याला केलेल्या किमतीचा विचार करून दुःखी व्हायचं नाही आहे, नाराज व्हायचं नाही. म्हणून प्रत्येक जणांनी आपलं स्वतःचं अस्तित्व ओळखा आणि खूप आनंदी राहा. जाता जाता मी एवढेच सांगेन की हॅपी वुमन्स डे आणि ही कथा आपल्या फक्त स्त्रियांना लागू नाही, तर या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे की ज्यांनी